यीशु तेरे द्वार आए तेरे पास, मेरे यीशु तेरे द्वार विनती है हमारी, सुन ले मेरी पुकार, विनती पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभु येशु ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा। प्रिय बंधू भगिनींनो, आज जेव्हा आम्ही या ख्रिस्त बलिदानात सहभागी होण्यासाठी जमलेले आहोत, प्रभु परमेश्वराचे आम्ही आभार मानूया। किती एक वरदान प्रभु परमेश्वराने आम्हाला दिलेले आहे। निसर्ग सायक्लोन पासून आम्हाला सुरक्षित ठेवले, चांगले आरोग्य आम्हाला दिले। या सर्व वर्तनाबद्दल प्रभु परमेश्वराचे आज या ख्रिस्त बलिदानात आम्ही आभार मानूया आणि आमची ही आभार अर्पण प्रभु परमेश्वर स्वीकारे म्हणून आमच्या पापांची आम्ही आठवण करून प्रभु परमेश्वराकडे आमच्या पापांची आम्ही माफी मागूया आणि या ख्रिस्त बलिदानात सहभागी होण्यासाठी आमची तयारी आम्ही करूया। आपण सर्वजण म्हणूया, सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनानी शब्दांनी कृत्यने मी फार पापी केले आहे। माझा अपराध फार मोठा अपराध, म्हणून मी तिरुमाई पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संत्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभु परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो आमेन। हे प्रभु आम्हावर दया कर, हे प्रभु आम्हावर दया कर, हे ख्रिस्त आम्हावर दया कर, हे ख्रिस्त आम्हावर दया कर, हे प्रभु आम्हावर दया कर, हे प्रभु आम्हावर दया कर। आपण प्रार्थना करूया। हे सर्व समर्थ बापा, तू आमचा कधीही त्याग करीत नाहीस। आमची हाक एक, सर्व अनिष्टापासून आमचे संरक्षण कर, आमच्या सर्व गरजा पूर्ण कर। ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभु येशू ख्रिस्त याचे द्वारे करतो आमेन। पौलाचे तिमोथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन। देवासमक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंतचा आणि मृतचा न्याय करेल, त्याच्या समक्ष त्याच्या प्रकट होणाऱ्याला आणि त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की वचनाची घोषणा कर, सुवेळी
अवेळी तयार रहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने आणि शिक्षणाने दोष दाखवा, निषेध कर आणि बोध कर, कारण ते सुरक्षित सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानांची खाज जिरावी म्हणून ते स्वच्छ चरणे आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमवतील आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्याकडे वळतील। अशी वेळ येईल तू तर सर्व गोष्टीविषयी संवाद अस दुःखे सोस सुरुवातीकाचे काम कर, तुझ्या सोपवलेले सेवा पूर्ण कर। आता मजे अर्पण होत आहे आणि मजा पायना काळ जवळ आला आहे, जे सुयत ते मी केले आहे, दावा संपवली आहे, विश्वास रखला आहे, आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे। प्रभु जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल। हा प्रभूचा शब्द आहे। देवाला धन्यवाद। प्रतिसाद माझे मुख तुझ्या न्याय परायणतेचे वर्णन करील माझ्या मुखात तुझे स्तुति स्तोत्र सदा रहो, त्यातून दिवसभर गौरव पर शब्द निघोत उत्तवयत माझा त्याग करू नकोस, माझी शक्ती क्षीण होत चालली असता मला सोडू नकोस। प्रतिसाद माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे वर्णन करेल मी तर नित्य आशा धरून राहीन आणि तुझे स्तवन अधिक अधिक करीत जाईन। माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे आणि तू सिद्ध केलेल्या तारणाच्या कृत्येचे दिवसभर वर्णन करेल। प्रतिसाद माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे वर्णन करेल प्रभु परमेश्वरच्या महत्कृत्याचे वर्णन करीत राहीन। तुझ्या केवळ तुझ्याच नीतिमत्त्वाचे मी निवेदन करेन। हे देवा माझ्या तरुणापासून तू मला शिकवत आला आहेस आणि मी आजपर्यंत तुझी अद्भुत कृत्ये वर्णली आहेत। प्रतिसाद माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे वर्णन करेल मी तर सत्तीरवर तुझे स्तोत्र स्तुति स्तोत्र गायन। हे माझ्या देवा मी तुझ्या सत्य व स्वरूपाचे स्तवन करीन। हे इस्रायलच्या पवित्र प्रभु मी वीणेवर तुझी स्तोत्र गाईन। प्रतिसाद माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे वर्णन करीन ते गोष हालेलुया हालेलुया। तुझे वचन माझ्या पावला करीता दिव्या सारखे आणि माझ्या मार्गावर प्रकाश सारखे आहे। हालेलुया। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सत्मातलिकीत शुभतमनातून घेतलेले वाचन। हे प्रभु तुझा गौरव असो। येशू लोकांना शिक्षण देत असता म्हणाला, शास्त्राविषयी जपून राहा, त्याला लांब लांब जगे घालून मिरवणे, बाजारात नमस्कार घेणे,
आणि सभास्थानात मुख्य आसने आणि मेजवानीत मुख्य मुख्य बैठकी यांची आवड असते। ते विद्वांची घरे खाऊन टाकतात आणि दांभिकपणे लांब लांब प्रार्थना करतात, त्यांना अधिकच शिक्षा होईल। मग तो भांडारा समोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकतात हे पाहत होता। तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते। तेव्हा एक गरीब विधवा आली आणि तिने दोन टोल्या म्हणजे एक दमडी टाकली। तेव्हा त्याने आपल्या शिष्याना जवळ बोलावून त्यांना म्हटले, मी तुम्हाला नक्की सांगतो, हे जे भांडारात द्रव्य टाकतात त्या सर्वापेक्षा या गरीब विधवेने अधिक टाकले आहे, कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले, परंतु हिने आपल्या कमाईतून आपले होते न होते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली। प्रभुचे शुभ वर्तमान। हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो। बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य वावे म्हणून प्रार्थना करा। आपल्या हातात अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाची गुणगान व गौरव होवो। आमच्या वाचा पवित्रतेचे कल्याण होवो। हे प्रभू, तुझ्या समोर पूर्ण निष्ठा ठेवून आम्ही आमची ही दाने तुला अर्पण कराव्यास एकत्र जमलो आहोत। तुझ्या देवी जीवनात सहभागी करून आम्हाला पवित्र कर व या बलिदानाद्वारे आमच्या पापांची क्षमा कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो। तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा। आम्ही ते लावले आहे। प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया। ते योग्य रास्ता आहे। हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्व आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे। तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास, त्याच्याद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेस, म्हणून सर्व सृष्टी मंडळाकडून तुझे आज्ञा पालन व्हावे, ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे व स्वर्गातील संतांनी तुझे आभार मानावेत हा तुझा हक्क आहे, म्हणून सर्व दूतगणाबरोबर आम्ही सुद्धा तुझे आनंदाने सदा सर्वदा गौरव गीत गातो। पवित्र 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 प्रभू सर्व समर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहे,
परम स्वर्गाचे जयकार, प्रभुच्या नावाने हे तारे तो धन्य, परम स्वर्गाचे जयकार। प्रभु तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्र्याचा तू उगम आहेस, ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो, ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर फोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ती घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझा रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत करारचे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया, ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जीवन झाला, ख्रिस्त पुन्हा येईल। त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी पात्र व हतारणदायक प्याला अर्पण करतो, तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो। प्रभु सर्व जगभर फसलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर, आमचे परम गुरु फ्रान्सिस, आमचे महान गुरु फिलिप नेरी, वैद्य सर्व धर्मगुरु यांच्यासह आमचे तुझ्या प्रेमात उत्तर उत्तर वाढ कर। मनातून पूर्ण आज्ञाच्या आशेने सदाय विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर, त्यांना बकरी श्वास झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे, आम्हा सर्वांमध्ये या कर, देव माता धन्य कुमारी मरिया सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर संतास आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटकरी कर, त्याच्या बरोबर आम तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताताई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो, आमेन। प्रभु येशूच्या शब्दात आता आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो, आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव। हे प्रभु सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर, या जीवनात तू आम्हाला शांती दे, आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे, कारण राज्य अधिकार गौरव सदा सर्वदा तुझा आहे। हे प्रभु येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस,
तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व एकी देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभुची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा, याच्या भोजनास कोलपण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु येशी शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. ही तेरा निशान आगे बढ़े जवान, पीछे न हटना कभी. यीशु है तेरी चट्टान. धार में डूबी कौन लगावेगा पार. केवल यीशु हो सकता है, केवल यीशु हो सकता है मेरी नैया का पतवार. उस ही तेरा निशान तेरी चट. Thank you.
आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना. हे प्रभू येशू, तू अति पवित्र संस्कारामध्ये हजर आहेस यावर मी श्रद्धा ठेवते. मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते. तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते. परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन. हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो. मला उत्तर दे, माझ्याकडे कान दे, माझी प्रार्थना एक. आपण प्रार्थना करूया. हे प्रभु, तू आम्हाला तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त सेवन कराव्यास देऊन आम्हावर उपकार करतोस. आम्ही केवळ शब्दांनी नव्हे तर सदाचरणाने देखील तुझा सन्मान करावा व तुझ्या स्वर्ग राज्यात प्रवेश मिळवावा म्हणून पवित्र आत्म्याकडून आम्हाला मार्गदर्शन कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताचे शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. कोरोना व्हायरस पासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्व शक्तिमान दयाळू पित्या, तू निर्माण केलेल्या प्रत्येक निर्मितीवर तू सदैव प्रेम करतोस. संपूर्ण जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांस व कुटुंबियास तू त्वरित मुक्त कर अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो. तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या रोगावर संशोधन करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यास योग्य असे औषध लसीकरण मिळावे, जेणेकरून लवकरात लवकर या आजारावर प्रतिबंध व्हावा म्हणून तू त्यास सहाय्य कर. संपूर्ण जनतेची काळजी घेण्यासाठी सतत अहोरात्र मेहनत करणारे आमच्या देशातील अधिकारी व आरोग्य कक्षात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन. धावा दे तो सुख ज्या ज्या वेळी होते.
Baby.